मणिपूरमधील इम्फाळ शहरात सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांमध्ये काल चकमक झाली. यात एका शिक्षकासह 54 विद्यार्थी जखमी झाले. जुलै महिन्यापासून बेपत्ता झालेल्या 2 विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात विद्यार्थी आंदोलन करत होते. देशात लोकसभा आणि विधानसभांसह अन्य निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भात विधी आयोगाचा अहवाल तयार. लवकरच केंद्र सरकारला हा अहवाल सादर होण्याची शक्यता. एशियन गेम्समध्ये भारताला 3rd सुवर्णपदक. ड्रेसाज स्पर्धेमध्ये अश्वारोहण संघाला सुवर्णपदक. या पदकासह भारताच्या खात्यात 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 14 पदकं. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या घोडेस्वारी चमूचं पंतप्रधान मोदींकडनं अभिनंदन. सांघिक घोडेस्वारीच्या स्पर्धेमध्ये 41 वर्षांनी भारताला सुवर्णपदक. अयोध्येतील श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती. बेस्ट उपक्रमाचा एसी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय. बेस्ट आणखी 250 सिंगल डेकर एसी बसेस ताफ्यात दाखल करणार. या बसेस 12 वर्षांसाठी भाडेतत्वावरती घेतल्या जातील. पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेकडनंही अनंत चतुर्दशी निमित्त 10 विशेष लोकल सोडल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं कल्याण, ठाणे आणि बेलापूरसाठी या लोकल धावतील. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात 99.27% पाणीसाठा. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार. शिवसेनेचे आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार तर 23 नोव्हेंबर नंतर 2 आठवड्यात अंतिम सुनावणीची शक्यता. तलाठी भरती परीक्षा दिलेल्यांना उद्यापासून उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार. उमेदवारांच्या ऑनलाईन लॉग इनमध्ये केली आहे सोय. काही हरकत असेल तर ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे आक्षेप नोंदवता येईल. 8 ऑक्टोबरपर्यंत ही विशेष सुविधा उपलब्ध असेल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत कांद्यासंदर्भात बैठक. मात्र कोणताही तोडगा निघाला नाहीये. आता 29 सप्टेंबरला दिल्लीमध्ये एक बैठक घेतली जाईल. कांद्यासंदर्भातील एकही मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडनं मान्य झाली नसल्यामुळे व्यापारी आपल्या बंदच्या भूमिकेवर ठाम. कांदा लिलाव ठप्प असल्यामुळे पर्यायी व्यवस्था करा, पालकमंत्री दादा भुसेंचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवार आणि सुनील तटकरे उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 4 वाजता गरवारे क्लब इथे बैठक. गरवारे क्लब मॅनेजमेंट कमिटीच्या निवडणुकीत शरद पवार विकास पॅनलचा धुव्वा. शरद पवारांच्या 20 वर्षांच्या वर्चस्वाला पहिल्यांदा सुरुंग. अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड. मात्र उर्वरित 12 जागांवरती पवार पॅनलच्या उमेदवारांचा पराभव. आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. 40 दिवसांच्या मुदतीमध्ये आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा. मंत्रालयामध्ये वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याकडनं मार्गदर्शक सूचना जारी. मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना आता प्रवेश पास बंधनकारक. मुंबईतील मंत्रालयात कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन. रणजित आव्हाड यांनी संरक्षक जाळीवरती उडी मारली. शिक्षक भरती सुरू करण्याची केली मागणी. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दुकानांवरती मराठी पाट्या लावणार. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करणार. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी वीरेन शहा यांची प्रतिक्रिया. मराठी पाट्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनसेकडनं स्वागत. मुंबईत आनंदोत्सव साजरा. भाजपचे ज्येष्ठ नेते शहानवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल. अहमदनगरच्या चौंडीमधील धनगर समाजाचं 21 दिवसानंतर उपोषण मागे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश. धनगर आरक्षणाबाबत सरकार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार, महाजनांची माहिती. धनगर आरक्षणाबाबत 50 दिवसात कार्यवाही पूर्ण करून तोडगा काढू. गिरीश महाजन यांचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 7 ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्यातल्या कळवणमध्ये जाहीर सभा. सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नाशिक जिल्ह्यातले सर्व आमदार उपस्थित राहतील. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढच्या तपासासाठी एटीएसला हायकोर्टाकडनं आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ. याचिकाकर्त्यांचे वकील गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली.
महाराष्ट्र भाजपत मोठी खलबत, सरकार कधी कोसळू शकतं? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। पंतप्रधान आहोत याचं भान नरेंद्र मोदी विसरलेत, नाना पटोलेंची टीका। पंतप्रधान भाजपचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नाहीत याचं त्यांनी भान ठेवावं, पटोलेंचं वक्तव्य। काँग्रेसच्या काळात देशात पहिलं महिला धोरण महाराष्ट्रानं आणलं, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवरती पलटवार। अंबादास दानवेंच्या ऐवजी विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर होती, परंतु मराठा समाजाच्या चळवळीसाठी पाटील यांनी नकार दिला। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट। विना नंबरची दुचाकी सोडण्यावरून आमदार श्यामसुंदर शिंदे यांची पोलीस अधिकाऱ्यांना धमकी, पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांकडून स्टेशन डायरीमध्ये घटनेची नोंद। पुणे मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता, घाटातनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा। मावळ, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अंदाज। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर, हापसापूर टेंभुर्णी गावच्या शिवारात ढगफुटी सदृश पाऊस, अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद। पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। साईबाबा संस्थांमार्फत भक्तांनी दान केलेलं रक्त रुग्णांना मोफत देणार, या रक्तपिशव्यांवरती संस्थांचा टॅग आणि नॉट फॉर से असं लिहिलेलं असेल। देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना केली जाणार, पत्रकार परिषदेत माहिती। अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक, आमदार नितीन देशमुख यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे अनुदान मिळवून देण्याची मागणी केली आहे। मुंबईच्या चांदिवलीतील संघर्षनगरमध्ये पथदिवे लावण्याच्या कामाला सुरुवात, 16 वर्षांनंतर संघर्षनगरमध्ये पथदिवे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।